बारमध्ये विविध मागण्यांसाठी आता आदिवासी संघटनांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सध्या सुरू आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं भरत गावित म्हणतायत. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. भरतभाऊ गावित आणि आदिवासी संघटना या ज्या त्यांच्या मागण्या आहेत या मागण्यांसाठी आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करत आहोत. बहुतांशी मागण्या ह्या धोरणात्मक बाबी आणि शासन स्तरावरील असल्यामुळे निश्चितच याची दखल शासन स्तरावर घेतली जाईल. त्या अनुषंगाने शासनाला पत्रव्यवहार केला जाईल आणि ज्या मागण्या प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावर आहेत की जसं PRTC सगळी पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे आदिवासी युवकांसाठी सादर सुरू करण्यात यावं त्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही एप्रिल महिन्यातच पत्रव्यवहार केलेला आहे आणि लवकरात लवकर ते पोलीस प्रशिक्षण सुरू करण्याचा आदिवासी विकास विभागाचा मानस आहे.